चॅनल. सो आज तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर रक्षाबंधन तर झालेलं आहे, आता संध्याकाळचे 8 वाजलेत. तर आता आम्ही बंदरावर जाणार आहे, माहीम बंदरावर, कारण की आमच्या इथे नारळी पौर्णिमा खूप जोरात साजरी केली जाते. तर आता कशी साजरी केली जाते आणि काय काय असं ते बघायला मिळणार आहे. चला तर लगेच जाऊया. सो लेट्स गो. मी बंदरावरती आलेले आहेत आणि आपल्या विनीत पाटील आहेत. बघितलेला आधीच्या व्हिडिओ मध्ये ऍक्टर होते मेन लीड. आता आपण मंदिरात पोहोचले, तुम्हाला आवाज येतच राहील, खूप आवाज आहे. आता मध्ये जाऊया आणि बघूया कसा जल्लोष आहे आणि किती सगळे लोक आहेत. चला आता जाऊन बघूया आपण. बघू शकतात की किती छान असा कोळी लोक केलेला आहे. इथे लहान लहान मुलांनी कोळी लोक केला आहे. बघू शकतात किती गोड दिसतात आहे. जयचा कोळी लोक बघू शकता तुम्ही, रुमाल नेसलेला आहे आणि वरती टोपी घातलेली आहे. इथे एक बोट पण ठेवलेली आहे, खास फोटो काढण्यासाठी तिला सजवून ठेवलेली आहे. Thank you.
काकांनी कोळी लुक केलेलं आहे, पण काहीतरी वेगळंच युनिक केलेलं आहे. त्यांनी टोपीला आणि त्यांच्या जॅकेटला लाईटिंग केलेली आहे. बघू शकतात तुम्ही. पावस लावलाय जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वर्दे. आणि अशी प्रायव्हेटची बोट होऊन जाऊन दे. आता हा सोन्याचा नारळ घेऊन समुद्रात सोडायला निघालेला आहे. रक्षाबंधन साठी आलेले आहेत, पण विचारी वेदिकाच नाही मी. माहिती नाही लहानपणी ब्रेन सगळं